घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 100 एक्सप्रेस. सोमय यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. दरम्यान किरीट सोमय आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. शनिवारी घडलेल्या घटनेची ती गृहमंत्र्यांना माहिती देणार आहेत. आज सकाळी 10:15 ही भेट होणार आहे. किरीट सोमय्यांचा मनसुख हिरेन करावा हा सरकारचा डाव आहे. किरीट सोमय्या यांच्या नावाने संजय पांडे यांनी फेक तक्रार नोंदवली आहे. त्यासोबतच खार पोलीस अधिकाऱ्यांना सस्पेंड करावा अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वात निदर्शनं करण्यात आली. यावेळी माजी आमदार विजयराज शिंदेंसह असंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप नेते किरीट सोमय्यांवरील हल्ल्यावरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी चांगलीच टीका केली आहे. सोमय्या तिथे का गेले असं म्हणत सोमय्या 10 ठिकाणी जातात, मार खाल्ला तर प्रसिद्धी मिळेल यासाठी ते करतात अशी खरमरी टीका खैरेंनी केली आहे. मातोश्रीबाहेर शनिवारी राणा दाम्पत्याविरोधात शिवसेनेनं आंदोलन केलं होतं. त्यावेळेला चंद्रभागा शिंदे या आजीही झुकेंगे नाही म्हणत घोषणाबाजी करत होत्या. या आजींची परळ इथल्या घरी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या कुटुंबियांनी भेट घेतली आणि आजींशी संवाद साधला. भोईवाडा इथं मुख्यमंत्री फायर आजीच्या घरी आले होते. मात्र या ठिकाणी भाजपच्या पोलखोल सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली, त्यामुळे पोलिसांनी स्टेज काढण्यासाठी आणि सभा रद्द करण्यासाठी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या येण्या जाण्यासाठी या ठिकाणी रस्ताच उरला नव्हता, त्यामुळे या सभेचा स्टेज अर्धा बाजूला करण्यात आला. या सभेला नितेश राणे आणि कालिदास कोळंबकर उपस्थित होणार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिला लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. मंगेशकर कुटुंबियांच्या हस्ते मोदींचा सन्मान करण्यात आला. यावर्षी सुरू झालेल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे पहिले मानकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारावरून मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचं नाव टाकण्याचं मंगेशकर कुटुंबियांनी टाळलं. त्यांची ही भूमिका अगम्य आहे. या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबियांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे असं ट्विट त्यांनी केलं. खासदार नवनीत राणांचं बीपी वाढल्याचं वृत्त आहे. भायखळा जेलमध्ये नेल्यावर त्यांची वैद्यकीय चाचणी झाली, त्यामध्ये त्यांचं बीपी वाढलेलं आढळलं. दरम्यान आमदार रवी राणांना तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्या 29 तारखेला त्यांच्या जामिनावर वांद्रे कोर्टात सुनावणी होणार आहे. मंत्री नितीन गडकरी यांनी धुळे जिल्ह्याच्या रस्त्यांचा दर्जा अमेरिकेप्रमाणे असल्याची घोषणा केल्यानंतर धुळ्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली जुंपली आहे. भाजपला धुळे शहरातील रस्त्यांच्या अवस्थेवर विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न केला. अंबरनाथमध्ये ब्राह्मण समाजानं निदर्शनं केली आहेत. अमोल मिटकरींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ब्राह्मण समाजाकडून करण्यात आली आहे. या संदर्भातलं निवेदन शिवाजीनगर पोलिसांमध्ये देण्यात आलं. राज्यातील लोडशेडिंग विरोधात भाजप आक्रमक झाले. भाजपच्या वतीनं सर्वत्र कंदील आंदोलन करण्यात आलं. नागपूरमध्ये भाजपकडून कंदील आंदोलन करण्यात आलं. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. नागपुरात किरण सलामे या पोलीस कर्मचाऱ्यानं आत्महत्या केली आहे. पोलीस वसाहतीमध्ये गळफास लावून त्यानं आत्महत्या केली आहे. नैराश्यातून आत्महत्या केल्याचं सुसाईड नोटमध्ये म्हटलंय. मुंबईमध्ये एका भोंदू बाबाने महिलेचे 8.5 लाख रुपयांचे दागिने लांबवल्याची घटना समोर आली आहे. घरात आत्म्याचा वावर आहे. वेळीच हवन आणि पूजा न केल्यास घरात वाईट घटना घडेल अशा भूलथापा मारून त्यानं ही फसवणूक केली आहे. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 5 महिन्याच्या चिमुकल्या मुलाचा उशीने नाक आणि तोंड दाबून आईनंच खून केल्याची धक्कादायक घटना तरडगावात घडली आहे. त्यानंतर महिलेनं लोणंद पोलीस ठाण्यामध्ये स्वतः फोन करून तिच्या 5 महिन्यांच्या लहान बाळाला जीवे मारून पुरले असल्याची माहिती दिली.
मुलीला सासरी न पाठवल्याचा राग मनात धरून जावयाने आपल्या सासऱ्याची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली आहे। गजानन पवार यांच्या मुलीचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता। गेल्या 4 महिन्यापासून मुलगी माहेरी पाथर्डी इथं झाली होती। बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच आहे। बीडच्या वरवटी येथील एका 50 वर्षीय अल्पभूधारक मनोहर शिंदे या शेतकऱ्यानं लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। शेतकरी शंकर दुधा चव्हाण असं या शेतकऱ्याचं नाव आहे। सांगलीतील आरगमध्ये जेसीबीच्या सहाय्यानं एटीएम फोडण्यात आलेला आहे, त्यामुळे गावात मोठी खळबळ माजली आहे। एटीएम मध्ये 27 लाखांची रोख रक्कम होती। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। यात जेसीबीच्या सहाय्यानं एटीएम सेंटर फोडलंय। पुढे जेसीबीच्या सहाय्यानं एटीएम मशीन उचलून सेंटरच्या बाहेर घेतलं। यामध्ये एटीएम मशीनचे 3 तुकडे झालेत। परभणी जलतरण तलावामध्ये 6 वर्षीय बालकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। या मुलाचा मृतदेह परभणीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला असून शासकीय रुग्णालय परिसरामध्ये मुलांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती। चालत्या रेल्वेत महिला प्रवाशांच्या पर्स चोरणाऱ्या 2 महिला चोरांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे। तक्रारदार हे आपल्या पत्नीसोबत वर्ध्याहून चंद्रपूरला जात असताना त्यांचे 54,500 रुपये अज्ञात आरोपीनं चोरून नेले। त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सीसीटीव्ही तपासला असता 2 महिला चोरी करताना आढळून आल्या। यानंतर नागपूर लोहमार्ग पोलिसांना गोंदिया मार्गावर त्या 2 आरोपींना अटक करण्यात आली। राज्यातील वीज मीटरचा तुटवडा भरून काढण्यासाठी महावितरणने तब्बल 15 लाख वीज मीटर खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार आठवडाभरात 1 लाख मीटर उपलब्ध होणार आहे, त्यामुळे वीज मीटर अभावी वीज कनेक्शनच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे। बातमी आहे सोलापुरातली। सोलापुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी इलेक्ट्रिक बसने प्रवास केला। सोलापूरमधील नामांकित प्रिसिजन कंपनीनं तयार केलेल्या इलेक्ट्रिक बसने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आणि त्याचबरोबर कंपनी ते बालाजी सरोवर हॉटेलपर्यंत प्रवास केला आणि त्यांच्यासोबत आमदार सुभाष देशमुख आणि कंपनीचे चेअरमन यतीन शहाही उपस्थित होते। धुळ्यामध्ये काल 42.8 इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे। तापत्या उन्हामुळे धुळेकरांच्या अंगाची लाही होताना दिसते आहे। दिवसेंदिवस तापमानामध्ये होत असलेली वाढ बघता धुळेकर नागरिक गर्मीमुळे चांगलेच हैराण झाले। सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका द्राक्ष पिकांना मोठ्या प्रमाणावर बसलाय। वादळी वारा आणि तुफान पावसामुळे मोहोळ तालुक्यातल्या हनुमंतगिरी या शेतकऱ्याची द्राक्ष बाग आडवी झाली आहे आणि काढणीला आलेले द्राक्ष पीक अवकाळी पावसामुळे मातीमोल झाल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। राष्ट्रीय पंचायत राज दिनी नाशिक जिल्ह्यातील मोडाळी आणि दरी या ग्रामपंचायतींना पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय। तसंच पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्काराची रक्कम प्रत्येकी 10 लाख PFMS प्रणालीद्वारे वितरित करण्यात आली। पुलवामाच्या पहु भागामध्ये झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलंय। कारवाईमध्ये ठार झालेले दहशतवादी लष्कर ए तोयबा या संघटनेचे होते। दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील पहु भागामध्ये दहशतवादी असल्याची माहिती जवानांना मिळाली होती, त्यानुसार शोध मोहीम सुरू झाली होती। या दरम्यान दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला आणि त्यानंतर चकमक सुरू झाली। बुलडाणा शहरामध्ये शिक्षकांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये 13 संघांनी सहभाग घेतला होता। या स्पर्धा सलग 4 दिवस सुरू राहणार असून जिल्हाभरातून या स्पर्धेमध्ये असंख्य शिक्षकांनी सहभाग घेतला। येवला तालुक्यातील मातुलठाणमधील श्रीराम आव्हाड या शेतकऱ्यानं आपल्या 2 एकर कांदा पिकावर नांगर फिरवलाय। विजयाभावी कांदा पिकाला पाणी देणं शक्य नव्हतं आणि त्यातच उन्हाचा तडाखा, यामुळे पूर्णपणे कांदा पिकाची वाढ न झाल्यानं झालेला खर्च देखील निघणं मुश्किल झालं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना हा नांगर फिरवलाय। कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरियंटपासून बचाव करायचा असेल तर बूस्टर डोस घेणं आवश्यक असून आपण कोरोनाच्या चौथ्या लाटेपासून वाचू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलंय। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांच्या मते सार्स कोविड व्हेरियंटच्या विरोधामध्ये व्हॅक्सिनच्या प्रभावाचा अभ्यास केला गेला, त्यावेळेला ओमायक्रॉनच्या घातक व्हेरियंट BA.2 टक्कर देण्यासाठी कोरोना व्हॅक्सिनचा बूस्टर डोस घेणं गरजेचं असल्याचं म्हटलंय।
देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बुधवारी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यानंतर केंद्रानं कोरोना संदर्भातील अनेक निर्बंध हटवले होते, परंतु आता पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या थोडी वाढताना दिसते आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रानं पुन्हा एकदा कंबर कसली असून राज्यांना पत्रही लिहिलं आहे. शांघायमध्ये कोरोनाची परिस्थिती अत्यंत भीषण झालेली आहे. चीनी अधिकाऱ्यांनी एक प्रकारे शांघायला रोखून धरलाय. अपार्टमेंटमधील लोकांची ये जा थांबावी म्हणून अपार्टमेंटमध्ये जाणारे मुख्य रस्तेही सील करण्यात आले आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन पुन्हा एकदा सत्तेत आलेले आहेत. गेल्या 30 वर्षांमध्ये पहिल्यांदाच विद्यमान अध्यक्ष पुन्हा निवडून आलेत. मॅक्रॉन यांनी जहाल उजव्या विचारसरणीच्या ली पेन यांचा दणदणीत पराभव केला. मारुती सुझुकी पाठोपाठ टाटाच्याही गाड्या आता महागलेल्या आहेत. आजपासून सर्व मॉडेलच्या किमती 1.1% वाढ झालेली आहे. कच्च्या मालाचे दर वाढल्यानं टाटा मोटर्सनं हा निर्णय घेतलाय. त्यामुळे टियागो, टिगोर, अल्ट्रॉज, नेक्सॉन, पंच आणि हॅरियर या सर्व गाड्यांसाठी आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.